नमस्ते विद्यार्थी मित्रों, यापूर्वीच्या व्हिडिओंमध्ये मी सराव संच 4.1, 4.2, 4.3 आणि 4.4 पूर्ण केलेले. आता या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.5 बघणार आहोत. त्याचबरोबर त्याआधी जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला समजून देणार आहे आणि त्याचबरोबर सर्व सोडवलेली उदाहरणं सांगणार आहे. सर्व सोडवलेल्या उदाहरणानंतर सराव संच 4.5 मधली सर्व उदाहरणं अतिशय सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून देणार आहे. चला तर सुरू करूया. आता सर्वप्रथम परंपरित प्रमाण, त्यालाच इंग्रजीत कंटिन्युअड प्रपोर्शन असे म्हणतात. तर पुढील गुणोत्तरे विचारात घ्या. मग कोणत्या प्रकारची गुणोत्तरे? 4s 12 आणि 12s 36 ही गुणोत्तरे समान आहेत. या दोन प्रमाणातील पहिल्याचे उत्तरपद आणि दुसऱ्याचे पूर्वपद समान आहे. ही दोन्ही गुणोत्तर समान आहेत याचा अर्थ काय? इथे मी 4 लिहिला आणि छेदाला 12 लिहिले. याच्या अंशाला छेदाला 3 जर आपण इथे गुणलं तर आपल्याला गुणाकार किती मिळेल? 4 3 12 आणि 12 3 36 या प्रकारे. म्हणून ही दोन्ही गुणोत्तर जसे तर ती समान आहेत. ओके, या दोन प्रमाणातील पहिल्याचे उत्तरपद आणि दुसऱ्याचे पूर्वपद कसे? तर समान. पहिल्याचं उत्तरपद हे इथे किती आलं? तर 12 आले आणि दुसऱ्याचे पूर्वपद देखील किती? तर 12 आहे. म्हणून 4 12 36 या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत असे म्हणतात. ओके, आणि त्यालाच इंग्रजीत कंटिन्युअड प्रपोर्शन असे म्हणतात. जेव्हा ए छेद बी बरोबर बी छेद सी तेव्हा ए बी सी या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत असे म्हणतात. आता यांचा जर तिरकस गुणाकार केला, बी गुणिले बी म्हणजे आपल्याला बी वर्ग मिळेल आणि ए गुणिले सी ए सी, ए सी बरोबर बी वर्ग, तर दोन्ही बाजूंना जर आपण इथे बी सी ने भाग दिला, म्हणजे जर समजा मी इथे ए सी घेतला, ए सी बरोबर बीचा वर्ग आणि याला बी सी ने जर भाग दिला, या बाजूला देखील बी सी ने आपण इथे भाग दिला, तर इथे काय होणार? सी सी कट होणार. इथे किती मिळणार मला? ए छेद बी बरोबर या बी वर्गातला बी गेला तर बी छेद सी, म्हणून ए छेद बी बरोबर बी छेद सी हे आपल्याला समीकरण मिळतं. म्हणून ए सी बरोबर बी वर्ग असेल तर ए बी सी पारंपरिक प्रमाणात असतात. ओके, जेव्हा ए बी सी पारंपरिक प्रमाणात असतात तेव्हा बी ला ए आणि सी यांचा भूमिती मध्य जॉमेट्रिक मीन किंवा मध्यम प्रमाणपद मीन प्रपोर्शनल असे म्हणतात. यावरून लक्षात घ्या की खालील सर्व विधाने समान अर्थाची आहेत. मग काय समान अर्थाची? ए छेद बी बरोबर बी छेद सी, पण यांचा तिरकस गुणाकार केला तर बी वर्ग बरोबर ए सी. ए बी सी कशा तर पारंपरिक प्रमाणात आहे. बी हा ए व सी यांचा भूमिती मध्य, बी हे ए व सी यांचे मध्यम प्रमाणपद आहे. या सर्वांचा अर्थ काय? तर एकच आहे. ओके, पारंपरिक प्रमाणाची संकल्पना सुद्धा विस्तारित करता येते. जर ए छेद बी बरोबर बी छेद सी बरोबर सी छेद डी बरोबर डी छेद ई बरोबर ई छेद एफ, म्हणजे काय की हे पूर्वपद आणि उत्तरपद आणि पुढच्या गुणोत्तराचं देखील पूर्वपद हे कसं असतं? समान असतं. आता पुन्हा याचं उत्तरपद आणि पुढच्या गुणोत्तराचं पूर्वपद, पुन्हा याचं उत्तरपद पुढच्या गुणोत्तराचं पूर्वपद, उत्तरपद आणि पूर्वपद ही कशी असतात? ती समान आहे. म्हणून ए बी सी डी ई एफ या संख्या पारंपरिक प्रमाणात आहे असे म्हणतात. उदाहरणार्थ एक बघूया पुढे. एक्स ही संख्या 25 व 4 यांचा भूमिती मध्य आहे तर एक्स ची किंमत काढा. उकल: एक्स हा 25 व 4 यांचा भूमिती मध्य आहे, म्हणजेच इथे काय येणार? भूमिती मध्याचा वर्ग बरोबर या दोन अंतिम पदांचा गुणाकार, म्हणजे 25 गुणिले 4, 25 चौक 100. दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर घेतलं तर आपल्याला एक्स बरोबर किती मिळाले? तर 10 ही संख्या आपल्याला इथे मिळाली. ओके, आता यानंतर पुढचं उदाहरण. 4 ए वर्ग बी
आठ ए बी वर्ग कॉमा पी परंपरित प्रमाणात असतील तर पी ची किंमत आपल्याला काढायची, मग या पी ची आपल्याला इथे किंमत काढायची. ओके, आता दिलेल्या माहितीवरून चार ए वर्ग बी आठ ए बी वर्ग पी परंपरित प्रमाणात आहे. म्हणजे काय, चार ए वर्ग बी छेदाला आठ ए बी वर्ग बरोबर आठ ए बी वर्ग छेदाला पी. मग यांचा तिरकस गुणाकार करणार किंवा आपण डायरेक्ट याची किंमत आपण शोधणार. म्हणजे काय, या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार. हेच जर आपल्याला शोधायचं असेल तर या ठिकाणी हा पी आपण इकडे अंशाला जाऊ देणार. ओके, म्हणून पी बरोबर, ओके, पी इकडे अंशाला गेला आणि चार ए वर्ग बी हा छेदाला येणार आणि आठ ए बी वर्ग इकडे अंशाला जाणार. म्हणजेच किती येणार, आठ ए बी चा वर्ग गुणिले पुन्हा आठ ए बी चा वर्ग छेदाला चार ए वर्ग बी या प्रकारे. आता इथे भाग देणार आपण आधी संख्यांच्या बाबतीत. चार एक चार आणि चार दुने आठ, आठ गुणिले दोन किती आले तर इथे सोळा आले. आता एक एक पद बघूया. इथे ए ए गुणिले ए ए चा वर्ग आणि छेदाला देखील ए वर्ग, कुणी दोन्ही ए वर्ग, ए ए गेले ए वर्ग गेले. पुन्हा इथे बी चा वर्ग आणि बी चा वर्ग, बी चा तिसरा घात छेदाला सॉरी बी चा चौथा घात आणि छेदाला किती येणार तर बी आहे. म्हणजेच एकच बी इथे अंशाचा कट होणार आणि किती राहणार तर बी चा घन इथे राहणार. म्हणून पी बरोबर सोळा बी चा घन या प्रकारे. ओके, यानंतर पुढचं उदाहरण. सात बारा आणि अठरा या प्रत्येक संख्येतून कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील. ओके, आता सात बारा आणि अठरा या प्रत्येक संख्येतून एक ही संख्या वजा केली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील असे मानू. मग सातात न एक्स गेला सात वजा एक्स, बारात न एक्स गेले बारा वजा एक्स, अठरात न एक्स गेले अठरा वजा एक्स, या कशा आहेत तर त्या परंपरित प्रमाणात. मग पुन्हा मधल्या पदाचा वर्ग बरोबर अंत्य पदांचा गुणाकार. बारा वजा एक्स कंसाचा वर्ग बरोबर सात वजा एक्स गुणिले अठरा वजा एक्स. मग बारा वजा एक्स कंसाचा वर्ग करणार, बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस वजा दोन गुणिले बारा गुणिले एक्स, म्हणजे किती आले तर चोवीस एक्स आले अधिक एक्सचा वर्ग. आता यांचा गुणाकार करणार. मग हा गुणाकार करताना काय, की साताने या संपूर्ण कंसाला गुणणार अठरा वजा एक्स, नंतर वजा एक्सने या संपूर्ण कंसाला गुणणार अठरा वजा एक्स आणि यांचा गुणाकार अठरा गुणिले इथे किती करणार तर सात करणार. ओके, मग आठरी सात एकशे सव्वीस झाले आपल्याला. नंतर या साताने एक्सला गुणणार किती मिळेल आपल्याला, वजा सात एक्स मिळणार आणि या वजा एक्सने आता नंतर वजा अठराला इथे वजा अठरा एक्स, या दोघांची बेरीज केली तर आपल्याला ऋण पंचवीस एक्स. ओके, आणि यानंतर पुन्हा या एक्सने या वजा एक्सला गुणणार ऋण ऋणांचा गुणाकार किती मिळाला आपल्याला अधिक एक्स वर्ग या प्रकारे. ओके, यांचा विस्तार करणार. आता यानंतर पुढे इथे एका बाजूला संख्या जाऊ देणार आणि एका बाजूला चल आणणार. मग दोन्ही बाजूला किती येतात एक्स वर्ग, हे एक्स वर्ग इथे कट झाले. ओके, आता यानंतर ऋण चोवीस एक्स इथे आहेत आणि हे वजा पंचवीस एक्स आपण कुणीकडे आणणार ऋण चोवीस एक्स कडे, म्हणजे डावीकडे आणणार. ते आणताना ऋणचं कसं झालं तर धन वजा चोवीस एक्स अधिक पंचवीस एक्स किती आले तर एक्स आले. नंतर एकशे सव्वीस इकडे मोठे, आता एकशे चव्वेचाळीस डाव्या बाजूच्या आपण उजव्या बाजूला आणणार, आणताना ते काय होतील तर ऋण होतील. वजा चोवीस एक्स अधिक पंचवीस एक्स एक्स आले आणि एकशे सव्वीस वजा एकशे चव्वेचाळीस किती आले तर एकशे वजा अठरा आले. ओके, आणि याचा पडताळा जर आपल्याला घ्यायचा असेल तर सात वजा एक्स म्हणजे सात वजा कंसात वजा अठरा, ऋण ऋण कसे होतील तर ते धन होतील. म्हणजे सात अधिक अठरा बरोबर कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असतील तर आतील चिन्ह बदलतात आणि अठरा अधिक सात किती आले तर पंचवीस आले. यानंतर बारा वजा एक्स बारा वजा कंसात वजा एक्स ऋण ऋण अधिक होईल, पुन्हा बारा अधिक अठरा किती आले त्यांची बेरीज
तर ते 30 आले, यानंतर 18 आणि इथे ऋण ऋण किती आले तर ते अधिक झाले 18 दुणे 36 या प्रकारे। म्हणजेच काय आपल्याला संख्या कशा मिळाल्यात तर 30, ओके 30चा वर्ग बरोबर 25 गुणिले 36 यांचा गुणाकार किती आला तर 900, म्हणजे या मधल्या संख्येचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार, दोन्ही कसे येतात तर ते समान येतात, म्हणून 25, 30 आणि 36 या संख्या परंपरित प्रमाणात आहेत। आणि म्हणून आपण शेवटी उत्तर असे लिहिणार की 7, 12, 18 मधून वजा 18 वजा केल्यास येणाऱ्या संख्या कशा असतील तर त्या परंपरित प्रमाणात असतील। ओके सर्व परंपरित प्रमाणाच्या बाबतीत। ओके आता यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा के पद्धत, यालाच काय म्हटलं जातं तर के ची मेथड। गुणोत्तरातील के पद्धती ही समान गुणोत्तरावरील म्हणजेच प्रमाणावरील काही प्रश्न सोडवण्याची एक सोपी रीत आहे। ओके या रीतीमध्ये दिलेल्या समान गुणोत्तरांपैकी प्रत्येक गुणोत्तराची किंमत के मानली जाते। ओके आता कोणत्या प्रकारची उदाहरणं असतात के पद्धतीमध्ये, जर आता त्यातली काही उदाहरणं आपण बघूया। ए छेद बी, जर ए छेद बी बरोबर सी छेद डी तर दाखवा की 5a - 3c छेदाला 5b - 3d बरोबर 7a - 2c - 7b - 2d। ओके हे आपल्याला काय करायचंय तर सिद्ध करायचंय। आता के ची पद्धत अतिशय सोपी असते, ए छेद बी बरोबर सी छेद डी बरोबर काय म्हणायचं के, म्हणजे काय या दोन्ही गुणोत्तरांच्या किमती काय बरोबर के, ए छेद बी बरोबर के, सी छेद डी बरोबर के, म्हणून ए बरोबर बी के, सी बरोबर किती आले तर डी आले। आता ए आणि बी च्या किमती या जे आपल्याला सिद्ध करायचे त्याच्या उजवी बाजू आणि डावी बाजू मध्ये भरायच्या, ए आणि सी यांच्या किमती दोन्ही बाजू ठेवणार। सर्वप्रथम आपण काय की डाव्या बाजूचा विचार करणार, 5a - 3c - 5b - 3d। आता ए ची किंमत किती घेतली आपण बी के, सी ची किंमत किती घेतली तर डी के। आता यामध्ये यांचा जर गुणाकार केला 5bk याच्यात किती येणार 3dk, यातनं अंशातनं किती सामायिक घेणार तर के, कंसामध्ये 5b - 3d छेदाला 5b - 3d, हे दोन्ही इथे काय झाले तर कट झाले, किती उत्तर आलं आपलं के। म्हणून डाव्या बाजूची किंमत किती आली तर के आली। ओके आता याचबरोबर उजव्या बाजूचा विचार करणार, उजवी बाजू काय 7a - 2c - 7b - 2d, इथे उजवी बाजू आपण विचार घेतो, पुन्हा ए ची किंमत बी के, सी ची किंमत डी के, बी आणि डी च्या यांच्या किमती नाही। ओके आणि ते जसं तसं ठेवलं आपण, पुन्हा या दोघातनं यांचा गुणाकार केला 7bk - 2dk, कॉमन किती आला तर के, कंसामध्ये 7b - 2d छेदाला 7b - 2d, आता पुन्हा हे काय होणार तर इथे कट होणार, आपल्याला उत्तर किती मिळालं तर के। या गुणोत्तराची किंमत आपल्याला के मिळाली, याला 2 क्रमांक दिला आणि म्हणून 1 व 2 वरून या दोन्ही गुणोत्तरांच्या किमती किती आहेत तर के आहेत। याचा अर्थ काय, हे पहिलं गुणोत्तर बरोबर हे दुसरं गुणोत्तर, म्हणजेच काय डावी बाजू बरोबर उजवी बाजू, याचाच अर्थ काय 5a - 3c - 5b - 3d बरोबर 7a - 2c - 7b - 2d, हे काय झालं या ठिकाणी तर सिद्ध झालं। पुन्हा तुम्ही इथे बघू शकताय ओके यानंतर पुढचं उदाहरण, जर ए बी सी परंपरित प्रमाणात असतील तर सिद्ध करा कंसात ए अधिक बी कंसाचा वर्ग छेदाला ए बी बरोबर बी अधिक सी कंसाचा वर्ग छेदाला बी सी, हे आपल्याला सिद्ध करायचं, परंतु दिलेल्या संख्या कशा आहेत त्या परंपरित प्रमाणात आहेत। ए बी सी परंपरित प्रमाणात आहेत याचा अर्थ काय, ए छेद बी बरोबर बी छेद सी बरोबर के मान, म्हणजेच काय ए छेद बी बरोबर के, बी छेद सी बरोबर के, म्हणून ए बरोबर बी के, सी बरोबर किती येणार सॉरी ए बरोबर बी के आले आणि बी बरोबर किती आले तर सी के आले। आता ए मध्ये काय तर बी के पण आहे आणि बी ची शेवटची किंमत किती तर सी के, म्हणून ए ची किंमत आपण के च्या भाषेत करूया, ए बरोबर बी के पण बी बरोबर सी के, म्हणून ए बरोबर बी के, बी ची किंमत इथे सी के लिहिणार, म्हणजेच आपल्याला ए ची किंमत किती मिळेल सी के गुणिले के म्हणजे सी के वर्ग,
ए ची किंमत आपल्याला सी के वर्ग मिळाली आणि बी ची किंमत किती आली तर सी के या प्रकारे. ओके आता ए बी च्या किमती आपण इथे टाकणार कुठे या उजव्या बाजूमध्ये आणि डाव्या बाजूमध्ये. ए ची किंमत सी के वर्ग आणि बी ची किंमत सी के. आता डावी बाजू बघूया. ए कंसात ए अधिक बी कंसाचा वर्ग छेदाला ए बी बरोबर. आता ए ची किंमत किती आहे तर सी के वर्ग. बी ची किंमत सी के कंसाचा वर्ग छेदाला ए ची किंमत सी के वर्ग गुणिले बी ची किंमत सी के. ओके आता पुन्हा या दोघांकडे बघे या दोन्ही पदांकडे बघितल्यानंतर सी के काय येणार त्यातनं सामायिक येणार आणि कंसामध्ये काय के अधिक एक कंसाचा वर्ग छेदाला सी गुणिले सी सी चा वर्ग के वर्ग गुणिले के चा घन या प्रकारे. आता कंसाचा वर्ग सी वर्ग के वर्ग के अधिक एक कंसाचा वर्ग छेदाला के चा सी चा वर्ग के चा घन. आता इथे सी वर्ग इथे कसे झाले तर कट झाले. इथे के वर्ग आहे आणि यातला के घनातला के वर्ग गेला शेवटी काय येणार शिल्लक के आला आणि म्हणून के अधिक एक कंसाचा वर्ग छेदाला किती आला तर के आला. म्हणून डाव्या बाजूचं उत्तर किती आलं ती डावी बाजू म्हणजे काय ए अधिक बी कंसाचा वर्ग छेदाला ए बी बरोबर के अधिक एक कंसाचा वर्ग छेदाला के ही काय आलं तर डावी बाजू आली. आता यानंतर उजव्या बाजूचा आपण इथे विचार करणार. उजवी बाजू काय बी अधिक सी कंसाचा वर्ग छेदाला बी सी बघूया. बी अधिक सी कंसाचा वर्ग छेदाला बी सी. आता पुन्हा बी ची किंमत काय फक्त सी के आहे सी जसाच तसा आहे कंसाचा वर्ग बी ची किंमत सी के गुणिले सी. पुन्हा या इथे सी के आहे सी या दोघातनं सामायिक काय मिळेल आपल्याला तर सी मिळेल आणि इथे चौकटी कंस केला कंसात सी के अधिक एक कंसाचा वर्ग सी वर्ग के अधिक एक कंसाचा वर्ग छेदाला सी वर्ग के. पुन्हा इथे सी वर्ग काय झाले तर कट झाले आणि काय मिळते आपल्याला किंमत उजव्या बाजूची के अधिक एक कंसाचा वर्ग छेदाला के. ओके मग ही आली आपली उजवी बाजू. ओके उजव्या बाजूला आपण काय केलं की क्रमांक दोन दिला. आता दोन आणि एक जर बघितलं तर के अधिक एक कंसाचा वर्ग छेदाला के इथे देखील के अधिक एक कंसाचा वर्ग छेदाला के म्हणून यांच्या बाजू कशा येतात त्या दोन्ही बाजू समान आहेत उजवी बाजू बरोबर डावी बाजू. याचाच अर्थ काय ए अधिक बी कंसाचा वर्ग छेदाला ए बी बरोबर बी अधिक सी कंसाचा वर्ग छेदाला बी सी हे काय झालं तर ते सिद्ध. पुन्हा तुम्ही एकदा इथे बघू शकताय. ओके यानंतर पुढचं उदाहरण. जर ए बी सी परंपरित प्रमाणात असतील तर सिद्ध करा ए छेद सी बरोबर ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग छेदाला बी वर्ग अधिक बी सी अधिक सी वर्ग. ए बी सी परंपरित प्रमाणात आहे याचा अर्थ काय ए छेद बी बरोबर बी छेद सी म्हणजेच ए छेद बी बरोबर बी छेद सी बरोबर के मानले. ए छेद बी बरोबर के बी छेद सी बरोबर के. ए ची किंमत बी के सी ची किंमत पुन्हा सॉरी बी ची किंमत सी के. पुन्हा ए ची किंमत आपण फायनल काढणार मागच्या उदाहरणाप्रमाणे ए ची किंमत किती आली तर ते सी के. बी ची किंमत किती टाकली ओके सी के आणि के यांचा गुणाकार किती आला तर सी सी के वर्ग. म्हणून ए ची किंमत किती आली तर सी के वर्ग आणि बी ची किंमत सी के. आता उजवी बाजू घेणार उदाहरणातील उजवी बाजू का सॉरी डावी बाजू सर्वप्रथम घेणार ती किती आहे तर ए छेद सी. मग या डाव्या बाजूत ए ची किंमत टाकणार सी म्हणजे तोच असणार आहे सी ची किंमत म्हणजे सी. ए ची किंमत सी के वर्ग छेदाला सी 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 कट झाले आपल्याला किती मिळालं तर के वर्ग. म्हणून डाव्या बाजूचं उत्तर किती आलं डावी बाजू किती आली तर के वर्ग. ए छेद सी बरोबर के चा वर्ग. आता उजव्या बाजूत किमती बनणार ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग छेदाला बी वर्ग अधिक बी सी आणि ते सी वर्ग. आता ए ची किंमत काय होती तर सी वर्ग के कंसाचा वर्ग. नंतर पुन्हा ए ची किंमत ए ची किंमत किती के वर्ग सी. ए ची किंमत के वर्ग सी पुन्हा ए ची किंमत के वर्ग सी इथे कंसाचा वर्ग केलेला आहे. पुन्हा बी ची किंमत सी के पुन्हा बी ची किंमत सी के कंसाचा वर्ग. छेदाला देखील बी ची किंमत सी के कंसाचा वर्ग पुन्हा बी ची किंमत सी के गुणिले सी अधिक सी चा वर्ग. आता पुन्हा याचा वर्ग करणार के वर्ग सी त्याचा वर्ग किती आला के चा चौथा घात सी चा वर्ग अधिक के वर्ग गुणिले के म्हणजे के चा घन सी गुणिले सी सी चा वर्ग. सी गुणिले के कंसाचा वर्ग म्हणजे काय
सी वर्ग के वर्ग पुन्हा या चलातन या अंशातन आपल्याला सामायिक काय येईल सी चा वर्ग सगळ्यात जास्त आहे सी वर्ग येईल पुन्हा के वर्ग सी वर्ग के वर्ग आपण अंशातन सामायिक घेतला तर कंसात काय राहणार के वर्ग इथे किती येणार के आणि इथे किती आला तर एक आला छेदातन काय कॉमन येणार आपल्याला सी वर्ग कॉमन येईल म्हणून सी वर्ग कंसात के वर्ग अधिक के अधिक एक म्हणून अंशातन आणि छेदातन एक कट होणार सी वर्ग गेला आणि काय शिल्लक राहिला तर के वर्ग म्हणून उजवी बाजू बरोबर ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग छेदाला बी वर्ग अधिक बी सी अधिक सी वर्ग उत्तर किती आला तर के वर्ग आणि या दोघांमध्ये उजवी बाजू आणि डावी बाजू इथे कशी आली तर समान आली ओके आणि म्हणून ए छेद बी बरोबर ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग छेदाला बी वर्ग अधिक बी सी अधिक सी वर्ग यानुसार उजवी बाजू बरोबर डावी बाजू आणि म्हणून या प्रकारे आपल्याला ते सिद्ध करता येते जर ए बी सी या परंपरित प्रमाणात असतील तर ओके पुन्हा एकदा तुम्ही इथे बघू शकताय ओके यानंतर पुढचं उदाहरण उदाहरण क्रमांक चार पाच संख्या परंपरित प्रमाणात असून पहिले पद पाच व शेवटचे पद ऐंशी आहे तर त्या संख्या काढा आता या ठिकाणी पाच संख्या परंपरित प्रमाणात असतील तर त्या तुम्हाला या प्रकारे लक्षात ठेवायच्या पहिली संख्या ए दुसरी संख्या एक ए तिसरी एक ए वर्ग चौथी एक एचा तिसरा घात आणि पाचवी एक एचा चौथा घात ओके पहिली संख्या आपल्याला दिलेली ए बरोबर पाच एकेचा चौथा घात म्हणजे किती तर ऐंशी ओके ए ची किंमत आपण इथे टाकली पाच गुणिले केचा चौथा घात बरोबर ऐंशी केचा चौथा घात बरोबर सोळा म्हणजे कसं आले ऐंशी छेद पाच म्हणजे किती आले तर सोळा सोळा पंचे ऐंशी या प्रकारे ओके आता इथे तुम्ही बघू शकता केचा चौथा घात बरोबर ऐंशी छेद पाच पाच एक पाच आणि पाच सक तीस केचा चौथा घात बरोबर सोळा याचाच अर्थ काय के बरोबर किती येणार तर दोन ओके आता सोळा म्हणजे काय तर दोनाचा चौथा घात मध्ये बरोबरचं चिन्ह याचा अर्थ काय पाया समान असेल त्यांचे घात कसे आहेत तर समान आहेत म्हणून के ची किंमत इथे किती आली आपली तर इथे के बरोबर दोन आहे आता या प्रकारे पहिलं पद आपल्याला इथे मिळालं ओके ए ओके ए ची किंमतीनुसार आता नंतर ए के बरोबर तर ए के बरोबर किती तर पाच गुणिले दोन पहिलं पद आपल्याला दिलंच आहे ओके पहिलं पद किती तर पाच आहे आता यानंतर दुसरं पद ए के पाच गुणिले दोन किती आले तर दहा तिसरं पद ए के वर्ग पाच गुणिले दोनाचा वर्ग किती आला तो चार पाच चौक वीस तिसरं पद ए के चा घन पाच गुणिले दोनाचा घन किती येतो तो आठ आठ पंचे चाळीस आणि पाचवं पद ओके एकेचा चौथा घात म्हणजे पाच गुणिले दोनाचा चौथा घात किती आला तर सोळा सोळा पंचे ऐंशी या प्रकारे ओके आणि म्हणून त्या संख्या किती आहेत तर पाच दहा वीस चाळीस ऐंशी या संख्या आहेत त्या की ज्या परंपरित प्रमाणात आहेत ओके पुन्हा एकदा तुम्ही इथे बघू शकताय ओके आता यानंतर सराव संच चार पॉइंट पाच आपण सुरू करणार आहोत त्यातला पहिला प्रश्न बारा सोळा आणि एकवीस या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील ओके आता उत्तर बघा समजा दिलेल्या प्रत्येक संख्येत एक्स ही संख्या मिळवावी म्हणजे येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील ओके आता बारा अधिक एक्स सोळा अधिक एक्स आणि एकवीस अधिक एक्स या संख्या परंपरिक प्रमाणात आहेत याचा अर्थ काय बारा अधिक एक्स छेदाला सोळा अधिक एक्स बरोबर सोळा अधिक एक्स छेदाला एकवीस अधिक एक्स ओके बरोबर इथे काय समजलं आपण की ओके तिरकस गुणाकाराने देखील आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं परंतु आपण इथे समान गुणोत्तराचा सिद्धांत जर वापरला तर बरीचशी आकडेमोड ती कशी होती ते कमी होती समान गुणोत्तरांच्या सिद्धांतानुसार ओके प्रत्येक गुणोत्तर आपण के मानतो ओके
आता यानंतर तो सिद्धांत आपण असा करणार की के बरोबर दुसरं जे काही गुणोत्तर आहे त्या गुणोत्तरातनं पहिलं गुणोत्तर काय करणार, वजा करणार. 16 अधिक x वजा 12 वजा x छेदाला 21 अधिक x वजा 16 वजा x हा छेद काय केला तर या छेदातनं वजा केला. मग वजाबाकी केल्यानंतर अधिक x वजा x केले, हे दोन्ही इथे कट झाले. 16 वजा 12 किती आले तर 4 आले. 21 वजा 16 किती आले तर 5 आले. म्हणून के ची किंमत किती आली तर 4/5 या ठिकाणी. ओके, मग हीच के ची किंमत आपण जर इथे लिहिली के बरोबर किती आले तर 4/5 आपण इथे लिहिले 4/5. यातलं कुठलंही गुणोत्तर आपण घेणार सोपं. 12 अधिक x छेदाला 16 अधिक x बरोबर 4/5 घ्या किंवा 16 अधिक x छेदाला 21 अधिक x बरोबर 4/5. यातलं आपण सोपं उदाहरण घेतलं, सोपं गुणोत्तर घेतलं 12 अधिक x छेदाला 16 अधिक x बरोबर 4/5. यानंतर तिरकस गुणाकार, या 5 ने 12 अधिक x ला गुणणार, 4 ने 16 अधिक x ला गुणणार. 5 गुणिले 12 12 पंचे 60 5 गुणिले x 5x 4 गुणिले 16 16 चौक 64 4 गुणिले x किती आले तर 4x. आता नंतर हे 5x मोठे आणि 4x छोटे, तर या मोठ्या एक्स कडे छोटे एक्स जाऊ देणार 5x वजा 4x. ओके, आणि 64 उजवीकडे जाऊ देणार, सॉरी 60 उजवीकडे जाऊ देणार 64 कडे. 64 वजा 60 किती आले तर इथे 4 आले. 5x मधून 4x गेले किती आले तर 1 आले. म्हणून 1 ची किंमत किती आली तर 4 आली. म्हणून दिलेल्या प्रत्येक संख्येत आपल्याला कोणती संख्या मिळावी लागेल तर ही 4 ही संख्या आपल्याला मिळावी लागेल. आणि म्हणजेच त्या संख्या कशा असतील तर त्या संख्या परंपरित प्रमाणात असतील. उदाहरणार्थ इथे 12 आपण 4 मिळवले किती आले तर 12 4 16 16 4 मिळवले किती झाले तर 20 आणि 21 4 मिळवले तर किती आले तर 25 आले. मग आता इथे पडताळा बघूया. 20 चा वर्ग केला आपण, मधल्या संख्येचा वर्ग, म्हणजे 20 चा वर्ग बरोबर 16 गुणिले इथे किती केले तर 25 केले. 20 चा वर्ग किती आला तर 400 आला. ओके, आता या 16 ने 25 ला गुणणार, 16 पंचे किती आले तर 80. 5 किती गेला तर 8 गेला. 16 दुणे 32 आणि 8 किती आले तर 40 आले. म्हणून 400 बरोबर 400 या प्रकारे. ओके, बघू शकताय तुम्ही. ओके, यानंतर पुढचं उदाहरण, 23 वजा x व 19 वजा x यांचे 28 वजा x हे मध्यम प्रमाण पद आहे, तर 1 ची किंमत काढा. आता 28 वजा x हे 23 वजा x व 19 वजा x यांचे मध्यम प्रमाण पद आहे. म्हणजेच काय, 28 वजा x कंसाचा वर्ग बरोबर 23 वजा x गुणिले 19 वजा x. मग याचा विस्तार करणार, 28 वजा x म्हणजे 28 चा वर्ग 784, 2 गुणिले 28 गुणिले x 28 गुणिले 56 x नंतर 1 चा वर्ग. आता याचा विस्तार करणार, या 23 ने 19 वजा x ला गुणणार, नंतर वजा x ने 19 वजा x ला गुणणार. 19 आणि 23 यांचा गुणाकार किती आला तर 437. 23 ने वजा x ला वजा 23 x 1 ने 19 ला वजा 19 x नंतर वजा वजांचा गुणाकार अधिक x वर्ग. आता डाव्या बाजूचा x वर्ग उजव्या बाजूचा x वर्ग आपण इथे कट करू शकतो, इथे आपण खाली कट करूया. ओके, इथे देखील कट केला आपण. ओके, यानंतर वजा 56 x नंतर किती 784. पुढे बघा, 437 वजा 23 x आणि इथे किती आहे वजा 19 x यांची जर बेरीज केली तर आपल्याला किती मिळेल वजा 42 x या प्रकारे. आता इथे किती 784, आपण ही संख्या जशी तशी ठेवली. नंतर डाव्या बाजूला 437 आपण संख्या आणतो, 784 संख्या कशी मोठी आहे, मग तिकडे ही छोटी संख्या आपण आणली, त्याचा पक्षांतर केलं. वजा 56 x डाव्या बाजूला आहे तो उजव्या बाजूला आणणार, वजा 42 x अधिक 56. ओके, यांची वजाबाकी किती आली तर 14 x आणि या दोघांची वजाबाकी 347. ओके, म्हणून x बरोबर 347 छेद किती आले तर 14 आले. याला संक्षिप्त रूप देता येईल का तर नाही. ओके, ही मूळ संख्या आहे, याला भाग देणं आपल्याला शक्य नाही. म्हणून 1 ची किंमत किती आली तर 347/14 या प्रकारे. आणि म्हणून
या सर्व संख्या कशा आहेत तर त्या परंपरित प्रमाणात आहेत. म्हणजेच काय, 28 वजा एक्स हे 23 वजा एक्स व 19 वजा एक्स यांचे मध्यम प्रमाणात प्रमाण पद आहे. किंवा जेव्हा एक्सची किंमत 347/14 असेल तेव्हा. ओके, पुन्हा तुम्ही एकदा बघू शकता. यानंतर पुढचं उदाहरण, तीन संख्या परंपरित प्रमाणात आहेत, त्यांचे मध्यम प्रमाणपद 12 असून उरलेल्या दोन संख्यांची बेरीज 26 आहे, तर त्या संख्या आपल्याला काढायच्या. समजा ए बी सी या तीन संख्या परंपरित प्रमाणात आहेत दिलेल्या अटीनुसार. काय तर मध्यम प्रमाणपद किती आहे तर 12 आहे, आणि अंतिम पदांची बेरीज ए अधिक सी किती आहे तर ती 26 आहे. या प्रकारे आता तिन्ही संख्या जर परंपरित प्रमाणात असतील तर मधल्या पदाचा वर्ग बरोबर अंत्य पदांचा गुणाकार, बी वर्ग बरोबर ए गुणिले सी, 12चा वर्ग बरोबर ए गुणिले सी. ओके, 12चा वर्ग किती आला 144 बरोबर ए गुणिले सी. म्हणजेच काय, ए ची किंमत किती आली 144/सी. आता इथे सी कसा आहे, ए ला गुणिले तो इकडे अंतर कसा होणार भागिले होणार. ओके, ए बरोबर 144/सी. आता समीकरण दोनची किंमत एक मध्ये टाकू, म्हणजे इथे लिहिणार आपण ती. हे झालं समीकरण एक, ए अधिक सी बरोबर 26, आणि हे झालं समीकरण दोन, ए बरोबर 144/सी. आता याच्यात ए ची किंमत टाकणार किती, 144/सी अधिक सी बरोबर 26. ओके, आता हे समीकरण सोडवणार. मग हे सोडवण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला या समीकरणाला सी ने गुणावं लागणार. ओके, म्हणजे किती, सी गुणिले 144/सी अधिक सी गुणिले सी बरोबर 26 गुणिले इथे सी. किती अंशाचे आणि छेदाचे सी कट झाले, किती आले 144, सी गुणिले सी म्हणजे सी चा वर्ग बरोबर इथे किती आले 26 सी. आणि म्हणून सी वर्ग बरोबर सॉरी सी वर्ग हे 26 सी आपण डाव्या बाजूला आणणार, ते ऋण होणार 26 सी अधिक 144 बरोबर इथे किती आले तर ते 0 आले. मग काय तर याची अवयव करणार. ओके, म्हणजे अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की ज्यांची बेरीज -26. ओके, आणि गुणाकार 144, म्हणजे 18 × 8 = 144, -18c आणि -8c, सी वर्ग -18c -8c अधिक 144. पुन्हा या दोघातनं सामायिक किती आलं तर सी, कंसामध्ये सी -18, या दोघातनं सामायिक किती घेतले तर ऋण 8. जेव्हा ऋण संख्या कॉमन काढली जाते, सामायिक काढली जाते, तेव्हा आतील चिन्ह बदलतात. सी -18 कंस पूर्ण बरोबर 0, पुन्हा सी -18 सी -18, या दोघातनं सी -18 सामायिक घेतलं, आणि उरलेल्या संख्या कोणत्या तर सी -8 तो आपण इथे लिहिला, आणि सी -18 बरोबर 0, दोघांचा गुणाकार 0. याचा अर्थ काय, दोघांपैकी एक 0, सी -8 बरोबर 0 किंवा सी -18 बरोबर 0, म्हणजेच काय, सी -8 किंवा सी -18. आता आपल्याला इथे सी च्या दोन किमती मिळाल्या. समजा आपण सी ची किंमत जर 8 घेतली तर ए म्हणजे काय, ए बरोबर 144/सी, ए बरोबर 144/सी. आता इथे आपण 144/ काय लिहिला, सी म्हणजे 8, कोणा इथे भाग देणार 8 × 8. ओके, इथे 8 × 8, 14 × 8 गेले किती आले तर 6 आले, 8 × 8 = 64, म्हणून ए बरोबर किती आले तर 18. पुन्हा सी ची किंमत जर आपण इथे 18 घेतली तर ए बरोबर 144/18, 18 × 18 18 × 8 = 44 असेल. आता ए ची किंमत किती आली तर 8 आली आपल्याला. म्हणून त्या तीन संख्या कोणत्या आहेत, तर सर्वप्रथम आपण ए ची किंमत जर 18 घेतली, बी किती आला तर 12, आणि सी किती आला तर 8 आला. जर समजा ए ची किंमत 8 घेतली, बी ची किंमत जशी तशी सॉरी ए ची किंमत 8 घेतली, बी ची किंमत 12 जशी तशी, आणि सी किती तर 18, या प्रकारे. म्हणून त्या तीन संख्या कोणत्या, 18, 12, 8. आपल्याला याचे पडताळापण करता येईल कसा, की 12चा वर्ग
बरोबर 18 × 8 12 चौथे किती आला तर तो 144 आणि 18 × 8 ते पण किती आले तर ते 144 पुन्हा तुम्ही एकदा बघू शकताय. ओके यानंतर पुढचं उदाहरण. जर कंसात ए अधिक बी अधिक सी गुणिले ए वजा बी अधिक सी बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग तर ए बी सी या परंपरित प्रमाणात आहे हे दाखवायचं. ओके आता बघा इथे ए अधिक बी अधिक सी पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी अधिक सी बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. आता या ठिकाणी आपण काय केले बघा. सर्वप्रथम पहिल्या कंसातील ए आणि सी हे दोन्ही काय केले तर जवळ आणले ए अधिक सी नंतर हा बी त्यामध्ये मिळवला. नंतर दुसऱ्या कंसातील ए आणि सी हे दोन्ही जवळ आणले नंतर हा ऋण बी इथे लिहिला. म्हणजेच आपल्याला काय मिळतं की ए अधिक सी एक पद विचारात घेणार अधिक बी ए अधिक सी वजा बी हे दुसरं पद या प्रकारे बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग हे जसं जसं. आता आपल्याला या सूत्रानुसार ए अधिक बी ए अधिक बी गुणिले ए वजा बी काय येणार ए वर्ग वजा बी वर्ग. त्याचप्रमाणे ए अधिक सी अधिक बी ए अधिक सी वजा बी यांचा गुणाकार केला तर काय मिळेल आपल्याला ए अधिक सी कंसाचा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. आता ए अधिक सी कंसाचा वर्ग याचा विस्तार करणार ए वर्ग अधिक 2ac अधिक सी वर्ग याचा विस्तार नंतर वजा बी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग या प्रकारे. आता इथला ए वर्ग इथे काय झाले तर कट झाले नंतर सी वर्ग या ठिकाणी गेले. म्हणजे आपल्याला ते काय मिळते की हा वजा बी वर्ग आपण उजवीकडे आणणार बी वर्ग अधिक बी वर्ग किती मिळाले तर 2b² आणि 2ac जसं तसा हा डाव्या बाजूला ठेवणार. मग दोन्ही साईडचे 2 इथे कट झाले म्हणजेच काय मिळेल आपल्याला बी वर्ग बरोबर ए सी. पण आपल्याला माहिती की जेव्हा ए बी सी परंपरेत प्रमाणात असते तेव्हा बी वर्ग बरोबर ए सी असतं म्हणून ए बी सी या संख्या कशा आहेत परंपरित प्रमाणात आहेत. पुन्हा एकदा तुम्ही इथे बघू शकताय. ओके यानंतर प्रश्न क्रमांक 5 त्याच्यातलं पहिलं उदाहरण ए छेद बी बरोबर बी छेद सी आणि ए बी सी या 0 मोठ्या आहेत तर सिद्ध करा. ओके पहिल्या कंसात ए अधिक बी अधिक सी दुसऱ्या कंसात बी वजा सी बरोबर ए बी वजा सीचा वर्ग याची सिद्धता बघा. समजा ए छेद बी बरोबर बी छेद सी किती आले तर के आले. ओके ए बरोबर बी के सी बरोबर सी के. पुन्हा ए ची किंमत काय ए बरोबर बी ची किंमत इथे लिहिणार बी ची ए ची किंमत किती आहे तर बी के बी ची किंमत सी के म्हणून ए बरोबर सी के गुणिले के ए ची किंमत आपल्याला मिळाली किती ए बरोबर सी के वर्ग आणि बी ची किंमत किती तर सी के. या किमती आपण सर्वप्रथम या डाव्या बाजूत लिहिणार ए ची किंमत सी के वर्ग बी ची किंमत सी के सी ची किंमत तीच सी बी ची किंमत सी के वजा सी. आता या गुणोत्तरात या कंसाचा जर विचार केला त्यातनं सामायिक काय मिळेल आपल्याला सी मिळाला के वर्ग अधिक के अधिक एक गुणिले या दोघातनं सामायिक काय तर सी आला कंसात के वजा एक. ओके सी गुणिले सी सी चा वर्ग कंसात के वर्ग अधिक के अधिक एक कंस पूर्ण के वजा एक. आता बघा के वर्ग अधिक के अधिक एक आणि दुसऱ्या कंसात के वजा एक यांचा गुणाकार काय तर के चा घन वजा एक. आपल्याला या प्रकारचा विस्तार माहितीये कंसामध्ये ए वजा बी असेल आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग तर तो कोणाचा विस्तार असतो ए चा घन वजा बी चा घन. तसाच हा कोणाचा विस्तार असेल के चा घन वजा एकाचा घन म्हणजेच किती तर एक या प्रकारे. म्हणजे डाव्या बाजूची किंमत किती आली सी वर्ग कंसात के चा घन वजा एक. आता उजवी बाजू आपण उजवी बाजू बरोबर ए बी वजा सी चा वर्ग. ओके आता या ठिकाणी ए ची किंमत आपण लिहिली सी
गुणिले के चा वर्ग बी ची किंमत सी के वजा सी वर्ग ओके आता सी गुणिले सी सी चा वर्ग के वर्ग गुणिले के चा घन वजा सी चा वर्ग पण या दोघात सामायिक घेणार काय सामायिक सी चा वर्ग कंसात के चा घन वजा एक म्हणजेच काय की उजव्या बाजूची किंमत देखील किती मिळाली आपल्याला सी वर्ग कंसात के चा घन वजा एक दोघांच्या किमती कशा मिळाल्यात आपल्याला तर समान मिळाल्यात म्हणून एक व दोन वरून आपल्याला काय म्हणतं की ए अधिक बी अधिक सी गुणिले दुसऱ्या कंसात बी वजा सी बरोबर ए बी वजा सी वर्ग हे काय झालं या ठिकाणी तर ते सिद्ध झालं यानंतर पुन्हा तुम्ही एकदा इथे बघू शकता त्यानंतर पुढचं उदाहरण पहिल्या कंसात ए वर्ग अधिक बी वर्ग गुणिले दुसऱ्या कंसात बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर कंसात ए बी अधिक बी सी कंसाचा वर्ग आता पुन्हा ए छेद बी बरोबर बी छेद सी बरोबर के ए ची किंमत बी के बी ची किंमत सी के परंतु ए ची किंमत किती घेतो आपण बी ची किंमत टाकल्यानंतर ए बरोबर सी के चा वर्ग आणि बी ची किंमत सी के आता या किमती आपण सर्वप्रथम डाव्या बाजूत घेणार काय ए वर्ग अधिक बी वर्ग गुणिले बी वर्ग अधिक सी वर्ग ए वर्ग ची किंमत सी के वर्ग कंसाचा वर्ग अधिक बी ची किंमत सी के कंसाचा वर्ग कंस पूर्ण बी ची किंमत सी के कंसाचा वर्ग अधिक सी वर्ग ओके आता सी चा वर्ग के चा किती आला चौथा घात सी वर्ग के वर्ग ओके सी चा वर्ग के चा वर्ग अधिक सी चा वर्ग पुन्हा या दोघातनं किती घेणार सामाय सी वर्ग के वर्ग पहिल्या कंसात आपण सामाय काय घेतला सी वर्ग के वर्ग इथे किती आले तर के वर्ग अधिक एक या दोघातनं सामाय किती घेतला तर सी वर्ग कंसात किती आला के वर्ग अधिक एक ओके आता यानंतर सी वर्ग के वर्ग गुणिले सी वर्ग म्हणजेच किती आला सी चा चौथा घात गुणिले के वर्ग ओके आणि के वर्ग ओके या ठिकाणी बघा पुन्हा एकदा डाव्या बाजूची किंमत किती आली सी चा चौथा घात गुणिले के वर्ग कंसात के वर्ग अधिक एक कंसाचा वर्ग आता उजव्या बाजूचा विचार करणार आता उजव्या बाजूमध्ये काय तर कंसात ए बी अधिक बी सी कंसाचा वर्ग या दोघातनं बी सामायिक येणार कंसात ए अधिक सी कंसाचा वर्ग बी वर्ग गुणिले ए अधिक सी कंसाचा वर्ग बी ची किंमत किती आहे तर सी के म्हणून इथे लिहिताना सी के जर लिहिला पण इथे कंसाचा वर्ग आहे ओके तर इथे मी पुन्हा एक स्टेप लिहिणार किती किती सी के कंसाचा वर्ग आणि कंसामध्ये काय ए ची किंमत किती आहे तर सी के चा वर्ग अधिक सी आणि पूर्ण कंसाचा वर्ग पुन्हा येते सी वर्ग के वर्ग पुन्हा या दोघातनं सामायिक किती येणार तर सी आला परंतु इथे कंसाचा वर्ग आहे म्हणून बाहेर येतानाच त्याचा काय झालेला असेल तर तो वर्ग झालेला असेल आणि कंसामध्ये के वर्ग अधिक एक कंसाचा वर्ग पुन्हा यांचा गुणाकार किती येणार सी वर्ग गुणिले सी वर्ग म्हणजे किती सी चा चौथा घात इथे किती आले के वर्ग कंसा के वर्ग अधिक एक कंसाचा वर्ग या प्रकारे ओके सी चा चौथा घात के वर्ग कंसात के वर्ग अधिक एक आता या दोन्ही विधाने आणि विधान दोघांमध्ये या दोन्ही बाजू कशा आल्या तर समान आहेत आणि म्हणून एक व दोन वरून कंसामध्ये ए वर्ग अधिक बी वर्ग कंस पूर्ण गुणिले बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर कंसात ए बी अधिक बी सी कंसाचा वर्ग हे काय झालं तर ते सिद्ध झालं पुन्हा तुम्ही इथे बघू शकताय ओके यानंतर पुढचं उदाहरण यानंतर उदाहरण क्रमांक तीन ए वर्ग अधिक बी वर्ग छेदाला ए बी बरोबर ए अधिक सी छेद बी ओके पुन्हा समजा ए छेद बी बरोबर बी छेद सी बरोबर के ए बरोबर बी के सी बरोबर सी के ए ची किंमत किती आली पुन्हा ए बरोबर सी के वर्ग आता डाव्या बाजूत किमती भरणार ए वर्ग अधिक बी वर्ग छेदाला ए बी ए ची किंमत किती आली सी के वर्ग कंसाचा वर्ग अधिक बी ची किंमत सी के कंसाचा वर्ग ए गुणिले बी ए ची किंमत सी के वर्ग बी ची किंमत सी के
यांचा गुणाकार। आता सी के वर्ग कंसाचा वर्ग म्हणजे सी वर्ग कंसाचा चौथा घात अधिक सी वर्ग के वर्ग, छेदाला सी गुणिले सी, सी चा वर्ग, के वर्ग गुणिले के चा घन, या प्रकारे। आता या दोघातन सामायिक काय येणार, सी वर्ग के वर्ग, कंसात काय के वर्ग अधिक एक, छेदाला सी वर्ग गुणिले के चा घन। ओके, मग पुन्हा अंशातला सी वर्ग छेदातला सी वर्ग कट झाला, अंशातला के वर्ग कट होणार आणि छेदातला के घन मधनं फक्त के शिल्लक राहणार। म्हणजेच काय, डाव्या बाजूची किंमत किती आली, के चा वर्ग अधिक एक छेद के, याला एक क्रमांक। आता उजवी बाजू ए अधिक सी छेद बी, ए ची किंमत किती आली, सी के वर्ग अधिक सी छेद बी ची किंमत सी के, पुन्हा या दोघातन सामाय किती आहे, तर सी आला, सी कंसात के वर्ग अधिक एक छेदाला सी के, सी के सी सी काय झाला कट झाला, के वर्ग अधिक एक छेदाला के, ही काय आली, तर उजव्या बाजूची किंमत आली। म्हणून उजवी बाजू बरोबर डावी बाजू, आणि म्हणून ए वर्ग अधिक बी वर्ग छेदाला ए बी बरोबर ए अधिक सी छेदाला बी, हे काय झालं, तर सिद्ध झालं। पुन्हा तुम्ही इथे बघू शकताय, ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक सात, एक्स अधिक वाय छेदाला एक्स वजा वाय कॉमा एक्स वर्ग वजा वाय वर्ग छेदाला एक्स वर्ग गुणिले वाय वर्ग यातील मध्यम प्रमाणपद काढा। ओके, आता एक्स अधिक वाय छेदाला एक्स वजा वाय व एक्स वर्ग वजा वाय वर्ग छेदाला एक्स वर्ग गुणिले वाय वर्ग यांचे मध्यम प्रमाणपद एम मानू, बरोबर। म्हणून मध्यम प्रमाणपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार, म्हणून एम वर्ग बरोबर एक्स अधिक वाय छेदाला एक्स वजा वाय गुणिले अंशाला एक्स वर्ग वजा वाय वर्ग छेदाला एक्स वर्ग गुणिले वाय वर्ग। आता एक्स अधिक वाय छेदाला एक्स वजा वाय आपण जसा जसा लिहिला, एक्स वर्ग वजा वाय वर्ग यांचे अवयव करणार, पहिल्या कंसात एक्स अधिक वाय दुसऱ्या कंसात एक्स वजा वाय। आता अंशाचा एक्स वजा वाय आणि छेदाचा एक्स वजा वाय हे दोन्ही काय झाले, तर कट झाले। एक्स अधिक वाय गुणिले एक्स अधिक वाय म्हणजेच एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग छेदाला किती येणार, एक्स वर्ग गुणिले वाय वर्ग। म्हणून एम वर्ग बरोबर एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग छेदाला एक्स वर्ग गुणिले वाय वर्ग, दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ जर आपण घेतलं तर एम बरोबर एक्स अधिक वाय छेदाला एक्स वाय, हे काय आलं, तर त्याचं मध्यम प्रमाणपद आलं। ओके, पुन्हा एकदा तुम्ही इथे बघू शकताय, यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्ते।